नमस्कार बाल दोस्तांनो, करताना अभ्यास करायलाच पाहिजे या आपल्या सत्रामध्ये या टॅगलाईन नुसार आपण जे जवाहर नवोदय निवड चाचणीला बसलेल्या बाल दोस्तांना तसेच वर्ग 5वी स्कॉलरशिप वर्ग 8वी स्कॉलरशिप आणि हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व माझ्या बाल दोस्तांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तुमचं आजच्या तासिकेमध्ये 35व्या तासिकेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जो विद्यार्थी जवाहर नवोदय निवड चाचणीची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन व्हावं यासाठी या व्हिडिओची निर्मिती या ठिकाणी आम्ही करत आहोत। तर बालदोस्तांनो, आजच्या या तासिकेमध्ये एकंदरीत 5 प्रश्नांची निवड केलेली, 6वं प्रकरण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया या प्रकरणातील एकंदरीत 5 प्रश्न, यापूर्वी मागील परीक्षेला आलेल्या 5 प्रश्नांची निवड या ठिकाणी केलेली आहे आणि ते प्रश्न आपण आता घेणार आहोत। तर बालदोस्तांनो, एकंदरीत 5 प्रश्न जे आहेत ते प्रश्न या क्रमाने आज आपण घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे 2010 सालचा आलेला, प्रकरण आहे 6वं, ज्यामध्ये दशांश अपूर्णांकावरील मूलभूत क्रिया आपण शिकत आहोत। 2010 सालचा पहिला प्रश्न घेणार आहोत। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 2014 सालचा, त्यानंतरच्या तिसऱ्या प्रश्नाची निवड केली, तो प्रश्न 2015 सालचा। तुमच्यापैकी बहुतेकांकडे प्रश्नपत्रिका संग्रह असेल, त्यामध्ये तुम्ही या प्रश्नपत्रिका संग्रह टॅली करून बघू शकता। तर तिसरा प्रश्न जो निवडलेला आहे तो तिसरा प्रश्न आहे बालदोस्तांनो 2015 सालचा, त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे 2016 आणि त्यानंतरचा 5वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न जो आज आपण समजावून घेणार आहोत तो आहे 2018 सालचा। एकंदरीत यापूर्वीच्या 34 तासिकांमधून, व्हिडिओ तासिकांमधून तुम्हाला संपूर्ण विश्लेषणात्मक मार्गदर्शन गणिताचा करण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मार्गदर्शन मालिकेतून आम्ही केलेला आहे। परीक्षेला आलेले प्रश्नच या ठिकाणी या माध्यमातून आम्ही समजावून देत आहोत। तुम्ही सर्वांनी हे प्रश्न व्यवस्थित समजावून घ्यावेत। तुमच्या काही शंका आणि काही सूचना असतील तर त्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला आठवणीने कळवाव्यात। त्या सूचनांचा आदर करून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू। तर मग बालदोस्तांनो, आजचा पहिला प्रश्न जो आहे यापूर्वी तो परीक्षेला आलेला आहे 2010 साली। आज आपल्याला तो प्रश्न सोडवताना खूप सोपा वाटतोय, परंतु त्यावेळेस तो प्रश्न कदाचित परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना बराचसा अवघड वाटला असेल। या ठिकाणी प्रश्न समजावून घेताना किंवा अभ्यास करत असताना प्रश्न अतिशय सोपे वाटतात, अडचण फक्त येते या प्रश्नांची ज्यावेळेस हे प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि मग त्या ठिकाणी या प्रश्नाचे ॲक्युरेट उत्तर लक्षात घ्या की दर व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत असतो की सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येतात। स्पर्धा परीक्षेमध्ये काही सगळे काही विद्यार्थी सगळे ढ असतात असे नाही, सगळेजण हुशार राहतात, परंतु स्पर्धा परीक्षा ही वेळेची असते। समजा तुम्हाला या ठिकाणी गणिताचे 20 प्रश्न सोडवायचे, सगळे तुम्हाला सोडवता येतात, परंतु त्या वेळेच्या आत तुम्हाला 20 प्रश्न सोडवायचे आणि ते ॲक्युरेट सोडवायचे। तुम्ही 20 प्रश्न घरी येऊन बरोबर सोडवले तर त्याला काही उपयोग नाही, मग त्या ठिकाणी घरी येऊन तुम्ही म्हणतात मला वेळ पुरला नाही, या एक्सक्युजेसला कुठलीही माफी नसते। कारण स्पर्धा परीक्षाच त्यासाठी घेतल्या जाते की तुम्हाला त्या ठराविक वेळेमध्ये इन दॅट पर्टिक्युलर स्टिप्युलेटेड टाइम यू हॅव टू अटेन अँड अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन्स, सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे ॲक्युरेटली, ज्याची ॲक्युरेसी जास्त त्याची निवड होते आणि म्हणून बालदोस्तांनो त्याच्यासाठी लागतो सराव। गणितासाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी एकमेव फॉर्म्युला आहे, ट्रिक आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त सराव तुम्ही केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 100% यशस्वी होणार आहातच। तर बघूया आजचा 2010 सालचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मी लिहितोय। पहिला प्रश्न आजच्या तासिकेतील प्रश्न आहे 2 दशमान संख्यांचा गुणाकार, संख्यांचा गुणाकार चौदा दशांश 837 आहे।
त्यांच्या सर्वांकडे प्रश्नपत्रिका संग्रह असल्यामुळे आता आपण या खाली जसे मागच्या व्हिडिओमध्ये लिहित होतो तसे MCQ म्हणजे पर्याय लिहिणार नाही आहोत, तेवढाच वेळ वाचेल. जर त्यापैकी एक संख्या चार दशांश शून्य एक असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती, तर दुसरी दशमान संख्या कोणती. तर आता हा प्रश्न सोडवताना बालदोस्तांनो नेहमीप्रमाणेच प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्यायचा. दोन दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती. दशमान संख्या म्हणजे दशक स्थळाची किंवा दोन अंकी संख्या, त्या संख्येला आपण दशमान संख्या असं म्हणतो. तर मग बालदोस्तांनो या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जे आहे तर भागाकार या ठिकाणी करायचा आहे. आता भागाकारासाठी कुठली ट्रिक तुम्हाला वापरायची आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर मग बघूया या प्रश्नात आपल्याला काय करता येईल. दोन दशमान संख्या आहे, समजा पहिली संख्या आपण गृहीत धरली X1 तर दुसरी संख्या आपल्याला दिलेली 4.01. दोघांचाही गुणाकार दिलेला आहे 14.837. दशांश अपूर्णांकाचे हे प्रकरण आहे आणि म्हणून यामध्ये बिलकुल घाबरून न जाता X1 बरोबर म्हणजे पहिली संख्या आपल्याला काढायची आहे 14.837/4.01 दिलेली आहे. यापूर्वीच्या दशांश मालिकेमध्ये मी तुम्हाला समजावून दिलेले आहे की असे भागाकार करताना दशांशाची स्थळं अगोदर उडवून टाकायची. खाली 401 वरती जे तर छेदामध्ये दोन दशांश नंतर दोन संख्या म्हणून वरती घ्यायची 100, अंशामध्ये दशांश नंतर तीन संख्या म्हणून खाली घेतल्या 1000. हे दोन शून्य संपून गेले, खाली छेदामध्ये राहिले 10. आता बघा पर्यायामध्ये ते कसे रेडीमेड उत्तर दिलेले असतात. 401 ही जी संख्या आहे ही संख्या ज्याप्रमाणे 41 मूळ संख्या आहे तशी 401 सुद्धा मूळ संख्या या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. कारण हिला जर आपण भाग दिला तर मूळ संख्येनेच आपल्याला भाग द्यावा लागतो आणि म्हणून म्हणजे जर याला आपल्याला भाग द्यायचा असेल तर एकदम सोपी ट्रिक मी या ठिकाणी समजावून सांगतो. संख्येच्या एकम स्थानी इथं किती आहे 7, इथं किती आहे 1, म्हणजे आपल्याला आयडिया येते की या संख्येला भाग जाणार असेल त्या संख्येच्या एकम स्थानी काय असणार आहे 7. कारण 1 फक्त 7 गुणलं तरच गुणाकार किती येणार आहे 7 येणार आहे, दुसरी कुठलीही संख्या नाही. मग आता दोन अंकी संख्येमध्ये दुसरा अंक कोणता आहे, तर 4 पाढ्यामध्ये 14 जवळची संख्या बघायची परीक्षेमध्ये. ही ट्रिक तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे बालदोस्तांनो, अतिशय व्यवस्थित ही ट्रिक समजावून घ्या. मी काय केलं, जे भाज्य आहे भाज्याच्या एकम स्थानी किती आहे 7, 7 कितीच्या पाड्यामध्ये येतात 1, 3, 7 आणि 9 पाड्यामध्येच 7 येतात आणि मग 3 पाड्यामध्ये 7 येतात, 9 पाड्यामध्ये 7 येतात आणि 1 पाड्यामध्ये, मग इथं आपल्याला 1, 7, 7 होतात, 7, 1, 7 म्हणून मग मी काय घेतलाय 7. आता बघायचं की 4 पाड्यामध्ये या 14 जवळची मधल्या अंकाकडे लक्ष नाही द्यायचं, 14 जवळची संख्या कोणती येते 4, 3, 12 म्हणजे या ठिकाणी येऊ शकतील 3 आणि मग तुम्ही इथं 3 लिहिल्यानंतर मग करून बघायचं 401/3/37 ने जर आपण गुणलं तर तेवढा गुणाकार येतो किंवा नाही. तर बघा 37 1 37 7 48 3 37 0 0 3 3 तसेच आता 37 4 4 गुणाकार केला आपण तर मग 4 7 28 म्हणजे 4 3 12 120 7 48 किती झाले 148. अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही गुणाकार करू शकता. मग आता या ठिकाणी भाग दिला आणि 37 छेदामध्ये शिल्लक राहिली 10 आणि म्हणून मग याचं उत्तर येतं 3.7. अशा पद्धतीने तुम्हाला हा भागाकार करायचा आहे जो की तुम्हाला एकदम सोप्या रीतीने परीक्षेमध्ये अटेम्प्ट करता येईल. आता वळूया बालदोस्तांनो दुसरा प्रश्न आपण जो निवडलेला आहे तो प्रश्न अतिशय सोपा आहे. 2014 साली तो प्रश्न विचारलेला आहे. तर आता 2010 सालचा हा प्रश्न झाला. 2014 साली प्रश्न एकदम किरकोळ आणि अतिशय सोपा होता आणि तुम्हाला हा प्रश्न वाचून एकदम हसू येईल की एवढा सोपा प्रश्न कसं काय परीक्षेला आलेला होता. परंतु असंच होतं, या ठिकाणी हे प्रश्न आपल्याला सोपे वाटतात
कारण समोर आपल्याला एवढं काही टेन्शन असतं, समोर शिक्षक समजून घेत असतात, परंतु परीक्षेमध्ये हे प्रश्न आल्याने तर मग मात्र थोडाफार मानसिक ताण आपल्या डोक्यावर येऊ शकतो आणि तो ताण जर तुम्हाला घालवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला असे प्रश्न सोडवायचा खूप सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. तर आता 2014 सालचा दुसरा प्रश्न आपण आजच्या तासिकेमध्ये निवडलेला आहे. प्रश्न एकदम सोपा आहे की म्हणजे प्रश्न अशा पद्धतीने आहे की 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना कसे लिहितात. तर मग समजा रुपयामध्ये आपल्याला व्यक्त करायचे तर तो प्रश्न मी आता लिहितो. तुमच्याजवळ प्रश्नपत्रिका संग्रह आहे, 2014 सालचा हा प्रश्न तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहून टॅली करू शकता. तर प्रश्न असा आहे दुसरा जो आपण घेणार आहोत 2014 चा. प्रश्न असा आहे, 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना खाली 4 पर्याय दिले. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका संग्रह आहे म्हणून ते काही पर्याय या ठिकाणी येणार नाही. मग 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना लिहितात तर साधारणपणे हे येतं जर आपल्याला पाठ असलं काय 100 पैसे बरोबर काय होतो 1 रुपया. आणि म्हणून जर आपण इथं या कशा पद्धतीने बघा सोपी ट्रिक, 100 × 1 पैसा गुणाकार 100च येणार आहे बरोबर का आहे 1 रुपया. आणि म्हणून 1 पैसा बरोबर 1 रुपया भागिले काय आहे 100. मग त्या पद्धतीने म्हणून 5 पैसे बरोबर 5/100. आणि ज्यावेळेस आपण 5 ला 100 ने भाग देतो तुम्हाला माहीत की दशांशानंतर 2 स्थळ म्हणजे 0.05 रुपये म्हणजेच काय होतात. 5 पैशाला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो रुपयात 0.05 पैसे. याला जर आपण 100 ने गुणलं तर वापस आपल्याला 5 पैसे मिळतात. तर प्रश्न तुम्हाला सर्वांना लक्षात आला असेल, त्याचं उत्तर विश्लेषणही लक्षात आलं असेल असं गृहित धरतो. आता वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. आजचा तिसरा प्रश्न आपण घेणार आहोत 2015 सालचा. हाही प्रश्न अतिशय सोपा आहे, दशांश पूर्णांकावरचा. असं तुम्ही म्हणता की सर म्हणतात सगळेच प्रश्न सोपे आहेत, आम्ही वारंवार हे प्रश्न दरवर्षी सोडवतो म्हणून आम्हाला हे प्रश्न सोपे असतात. तुमच्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच ही परीक्षा देत आहात तर कदाचित हे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील, परंतु अवघडावरती सूत्र आहे ते म्हणजे जास्तीत जास्त सराव केला, भरपूर गणित सोडवले तर निश्चितच तुम्हालाही हे प्रश्न एकदम सोपे वाटतील. आणि परीक्षेमध्ये गणिताचा हा पेपर तुम्ही अतिशय हसत खेळत आणि आनंदाने सोडवता. तर 2015 सालचा प्रश्न आहे बालदोस्तांनो, तो 3रा क्रमांकाचा. जर 278.10 × 13.5 बरोबर 20.6 भागाकार या ठिकाणी करून दिलेला आहे 20.6 तर 278.10 म्हणजे 27,810/1.35 बरोबर किती. तर मग बालदोस्तांनो हा भागाकार करताना ऑलरेडी तुम्हाला इथं उत्तर करून दिलेलं आहे. मग त्या उत्तराची आपण जर मांडणी केली बघा, 278.10 किती दिलेले 13.5. असं तुम्ही याला दशांश एकही ग्रेड धरू शकता, परंतु चला आता 10 दिलेले आहे. मग नेहमीप्रमाणेची जर मांडणी करून घेतली 278.10 म्हणजे 27,810 केले, खाली 135 करून घेतले, इथं दशांश नंतर 1 स्थळ येऊन वरती 10, वरती दशांश नंतर 2 स्थळ दिले म्हणून 100 ही 0-0 गेला. तर मग आपल्या असं लक्षात येतं की 27,810/135 याचा जो काही भागाकार येणार आहे तो भागाकार आलेला आहे किती दिलेला इथं 20.206/10 म्हणून उत्तर किती आलं 20.6. अशा पद्धतीने एकदा हे लक्षात आलं की त्यानंतरचं जे इतर बालदोस्तांना आता काय करायचं की ही संख्या लिहून घेतली आपण
27,810 भागिले किती 1.35 आणि म्हणून मग याला आपण या पद्धतीने लिहू शकतो 27,810 गुणिले 100 भागिले 135 दशांश नंतर दोन स्थळ आहेत त्यामुळे आपण इथं वरती 100 घेतले 135 ने या ठिकाणी याला भाग दिला तर आपल्याला माहिती भागाकार जो आहे तर तो भागाकार येणार आहे 206 आणि गुणिले वरचे 100 आणि म्हणून हे होईल 20,600 तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो एकदम आरामात तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आशा करतो की तुम्हाला हा सर्व प्रश्न समजलेला असेल. आता या ठिकाणी गुणाकार तुम्हाला कोपऱ्यात दिसत नाही तो गुणाकार या ठिकाणी केली इथे उजव्या बाजूला 206 गुणिले जे 100 आहे तर उत्तर येईल 20,600. तर खूप सोपा हा प्रश्न तुम्हाला भागाकाराचा दशांश अपूर्णांक या प्रकरणामध्ये विचारलेला होता 2015 साली. मग आजचा चौथा प्रश्न जो घेणार आहोत आपण तो प्रश्न मी लगेच या ठिकाणी गुरुवृत्ती लिहितो. मित्रांनो हे भागाकाराचे जे दशांशाचे प्रकार आहे या ट्रिक आहे या व्यवस्थेत समजावून घ्या. अशी विविध प्रकारची उदाहरणं तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका संग्रहामध्ये पाहायला मिळतील. वेगवेगळे प्रश्नपत्रिका संग्रह तुम्हाला मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे ते आणा. त्या प्रश्नपत्रिका संग्रहातून जास्तीत जास्त उदाहरणे सोडवायचं असेल तर सराव करा. त्या सरावाद्वारेच तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या रीतीने यश प्राप्त करू शकता हे लक्षात असू द्या. आणि म्हणून त्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ग्रामीण भागातून क्लासेसला आणि सध्या शाळेला सुट्ट्या असल्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन व्हावं या हेतूने आम्ही या व्हिडिओची निर्मिती करत आहोत. आता 2016 साली